नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कशी आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले आपल्या राजश्री क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेतोय वर्ग 8वीचा पाठ 19वा, गे मायभू ही कविता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला ही हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल बटनलाही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सारे नोटिफिकेशन मिळते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया गे मायभू ही कविता. तर ही कविता जी आहे सुरेश भट यांनी, जे आहे सुप्रसिद्ध कवी आणि गजलकार आहेत, यांनी लिहिलेली आहे. तर मायभू म्हणजे मातृभूमी, आणि मातृभूमीचे गौरवगान गाताना आपल्याला ह्या पूर्ण कवितेमधून जे आहे सांगितलेलं आहे. मातृभूमीबद्दलचं प्रेम जे आहे आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान आणि तिच्याबद्दलचं अभिवादन इथे आपल्याला कवितेतून दिसत आहे. कवींचा परिचय करून घेऊया. तर ही जी कविता आहे मातृभूमी गे मायभू, सुरेश भट यांनी लिहिलेली आहे. तर सुरेश भट यांचा जन्म 1932 साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे 2003 साली झालेला आहे. तर सुरेश भट हे सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार आहेत. गझल हा प्रकार सर्वात पहिले जे आहे सुरेश भटांनी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलेला. तर सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितेतून जाणवतो. तर रूपगंधा, रंग माझा वेगळा, येलगार, झंझावात हे त्यांचे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. हे खूप प्रसिद्ध असे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. त्यांनी गझल हा रचना बंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. म्हणजे गझल या प्रकाराचा जे आहे, म्हणजे रचनाबद्ध अशा पद्धतीने लिहिलेला गझल हा प्रकार जो आहे निष्ठापूर्वक त्याचा स्वीकार केला आणि प्रसारसुद्धा केला. तर त्यांच्यामुळेच गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. त्यापूर्वी आपल्याला गझल हा प्रकार माहीतही नव्हता. तर काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेशसुद्धा आहे. गडचिरोली येथे भरलेल्या 39व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते. कवितेचा आशय समजून घेऊया. तर कवी असं म्हणतात की मातृभूमी जी आहे आपल्याला वाढवते. म्हणजे आपण लहानाचे मोठे जे आहे ह्या मातृभूमीवरच होतो, सर्वांगाने घडवते सुद्धा ती. म्हणजे आपलं जे काही जडणघडण आणि आपण जे काही कर्तृत्व गाजवतो ते ह्या मातृभूमीवरच. तर आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवढं महत्त्व आपण आईला देतो, म्हणजे आई जी आहे जिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व जे आहे मातृभूमीला सुद्धा आहे. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. आणि म्हणून कवी असं म्हणतात की ह्या मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला काय आणि किती करावं असं सतत वाटत राहतं. तर प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीबद्दलचा जो आदर आहे, सम्मान आहे, तो त्यांनी आपल्या अंतःकरणातून इथे आपल्याला ह्या कवितेतून जे आहे आदर जो आहे मातृभूमीबद्दलचा व्यक्त केलेला आहे. तर सुरुवातीला कवितेचं वाचन करून घेऊया आपण. तर गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे, आणी न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधानं गेली भिजून वाणी. तर कवी जे आहे मातृभूमीचं प्रेम जे आहे ह्या कवितेतून व्यक्त करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे कवितेचा अर्थ समजून घेऊया. तर ही जी कविता आहे ही भारतभूचे गौरवगीत आहे. म्हणजे भारतभूमीच्या गौरवार्थ ही जी आहे कविता लिहिलेली आहे. आणि कवी ह्या आपल्या देशभक्तीपर कवितेमध्ये
असं सांगत आहेत की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. तर पांग फेडणे म्हणजे उपकार फेडणे. आणि मातृभूमीबद्दल सांगताना कवी असं म्हणतात की हे मातृभूमी मी तुझे सर्व उपकार जे आहे ते फेडीन आणि तुझ्या आरतीला आकाशातील आभाळातील सूर्य चंद्र तारे सर्व आणीन आणि तुझ्या पायाशी ठेवीन. असं कवी जे आहे इथे आपल्याला सांगत आहेत. कवी मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी सुरेश भट असं म्हणत आहेत की मातृभूमी जी आहे ह्या मातृभूमीवरच आपला जो आहे जन्म होतो आणि ती आपल्याला अत्यंत प्रिय असते. भारत देश ही जी आहे आपली जननी आहे ही आपली मातृभूमी आहे आणि तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. तर ह्या मातृभूमीच्या उपकारातून आपण कसे उतराई होऊ आणि तिच्यासाठी काय काय करू तर काय काय करू असे जे विचार त्यांच्या मनामध्ये येत आहेत आणि म्हणून ते म्हणत आहेत की हे मातृभूमी मी तुझे सर्व उपकार फेडीन आणि तुझ्या आरतीमध्ये आभाळातील सूर्य चंद्र तारे सर्व आणेन, तुझी तेजोमय आरती मी गाईन, असं जे आहे कवी ह्या पहिल्या दोन ओळीमध्ये सांगत आहेत. नंतर ते म्हणतात की आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. तर कवी इथे म्हणत आहेत की हे मातृभूमी तू माझी आई आहेस, म्हणजे माझी जन्मदाती आई जशी आहे तशीच तू माझी आई आहेस. तुझे उपकार जे आहे मी कुठेही फेडू शकत कधीही फेडू शकणार नाही आहे आणि तू माझी आई आहेस आणि मी तुझा जे आहे तान्हं लेखरू आहे, म्हणजे तुझ्या अंगा कांद्यावर खेळणारं एक छोट असं तुझं एक लेखरू आहे आणि माझ्या शब्दांमध्ये तुझ्या तेजस्वी पान्हा हळूच सोड असं जे आहे कवी इथे सांगत आहे, जेणेकरून माझ्या शब्दाला सामर्थ्य येऊ दे, माझ्या शब्दाला किंमत येऊ दे आणि मातृभूमीच्या गोडवा माझ्या शब्दामधून पाजळू दे, असं कवी जे आहे इथे आपल्याला सांगत आहेत. नंतर कवी असं म्हणत आहेत की आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. तर कवी असं म्हणत आहेत की तुझ्यापुढे मी माझी व्यथा कधीही मांडणार नाही, म्हणजे माझं दुःख जे आहे हे मी तुझ्यापुढे कधीही मांडणार नाही, कारण तुझ्याचमुळे माझ्या जन्माला जे आहे अर्थ आलेला आहे आणि तुझ्यामुळेच माझा जन्म जे आहे कृतार्थ झालेला आहे, सार्थक झालेला आहे. तर माझे दुःख म्हणून मी तुझ्यापुढे कधीही मांडणार नाही. जन्मास अर्थ आला म्हणजे जन्म सार्थकी लागणे, म्हणजे कवी म्हणतात की तुझ्याचमुळे माझा जन्म जो आहे सार्थकी लागलेला आहे आणि म्हणून मी तुझ्यापुढे आपले दुःख कधीही जे आहे मांडणार नाही, असं जे कवी इथे सांगत आहेत. नंतर कवी असं म्हणत आहेत की मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. तर इथे कवी प्रयाग काशी या शब्दाचा प्रयोग करत आहेत. तर प्रयाग काशी हे जे एक क्षेत्र आहे, तुम्ही वाराणसी हे क्षेत्र ऐकलं असेल ज्याला आपण काशी म्हणून ओळखतो. तर हे जे वाराणसी हे जे क्षेत्र आहे तिथे जे आहे गंगा जमुना आणि सरस्वती ह्या तीन नद्यांचं जे आहे एक संगम आहे आणि त्या संगमालाच प्रयाग असं प्रयाग क्षेत्र असं म्हटलं जातं. तर कवी असं म्हणत आहेत की हे जे प्रयाग क्षेत्र आहे वंदनीय क्षेत्र आहे पूजनीय क्षेत्र आहे. तर कवी त्या प्रयाग क्षेत्राची उपमा आहे धरतीला देत आहेत. तर ही पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, कवी म्हणतात की जेव्हा तुझ्या चरणाला मी स्पर्श करतो, तुझी पायधूळ जी आहे जी जेव्हा मी घेतो आणि माझ्या माथ्यावर म्हणजे माझ्या ललाटावर मी जेव्हा ते लावतो तर तेव्हा माझं नशीब जे आहे मला उजडून आलेलं दिसतं. माझं नशीब जणू काशीचं पवित्र जे आहे प्रयाग क्षेत्र झाल्यासारखं मला असं वाटतं. माझे भाग्यरेषा जी आहे ती पावन होऊन जाते, असं कवी जे आहे मातृभूमीच्या गौरवार्थ जे आहे इथे आपल्याला सांगत आहेत. आपलं प्रेम आपलं अभिवादन जे आहे ते त्या मातृभूमीबद्दलचं ते इथे व्यक्त करताना दिसत आहेत. नंतर कवी म्हणतात की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने
गेली भिजू नवानी। तर इथे कवी असं म्हणत आहेत की हे मातृभूमी, मी रोज तुझ्या कर्तृत्वाची, यशाची आणि गौरवाची गाणी जी आहे मी गाईन, आणि ही गौरवाची गाणी गाताना माझी जी वाचा आहे, माझी जी जीवा आहे, माझी जी भाषा आहे, माझी जी वाचा आहे, ती तुझ्या दुधाने भिजून गेलेली आहे। माझे शब्द तुझ्या दुधाने जे आहे नाहून निघाले आहे, असं कवी जे आहे ह्या दोन ओळीतून आपल्याला इथे सांगत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतभूमी जिथे आपला जन्म होतो ती आपली जी आहे वंदनीय भूमी असते, आणि तिचे उपकार जे आहे जेवढे आपण फेडायचा प्रयत्न करू तेवढे कमी आहेत। आणि या मातृभूमीच्या उपकारातून आपल्याला कसे उतराई होता येईल आणि आपण त्या भूमीसाठी काय काय करू आणि काय काय नाही, किती करू, असं जे आहे कवींना या मातृभूमीबद्दल जे आहे वाटत आहे। आणि जेव्हा ते मातृभूमीबद्दल आपला आदर व्यक्त करत आहेत आणि करताना मातृभूमीचा आदर करताना ते सांगत आहेत की मायभू तुझे जे उपकार आहेत माझ्यावर झालेले ते मी कधी ना कधी फेडीन, आणि तुझे सर्व उपकार जे आहे मी तुझे फेडीन, आणि तुझ्या आरतीला आभाळातील चंद्र सूर्य तारे जे आहे आणील। आणि पुढे म्हणतात की मी जे आहे तुझा छोटासा तान्हा मुलगा आहे आणि तू माझी आई आहे, तू माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पाना सोड, असं ते जे आहे धरतीला म्हणत आहेत। आणि ते म्हणत आहेत की तुझे एवढे उपकार माझ्यावर आहेत तेव्हा मी माझ्या व्यथा जी आहे तुला कधीच कळू देणार नाही, आणि कारण तुझ्याचमुळे माझा जन्म जो आहे सार्थकी झालेला आहे। तुझी पायधूळ जेव्हा मी माझ्या ललाटी माझ्या डोक्यावर जेव्हा लावतो तेव्हा माझं जीवन मला सार्थक झाल्यासारखं वाटतं। जेव्हा मी तुझी पायधूळ माझ्या डोक्यावर लावतो, माझ्या कपाळी लावतो, तेव्हा माझं नशीब जे आहे काशीचं पवित्र प्रयाग क्षेत्र झाल्यासारखं मला वाटतं। तुझी आनंदाची आणि गौरवाची गाणी जी आहे मी नेहमीच गाईन, आणि तुझ्या दुधाने जी आहे माझी जी वाचा आहे, जी माझी भाषा आहे ती भिजून गेलेली आहे, माझे शब्द तुझ्या दुधाने नाहून निघाले आहे, असं कवी जे आहे आपल्याला या पूर्ण कवितेमधून जे आहे सांगत आहेत। आणि त्या मित्रांनो, इथे ही कविता जी आहे संपलेली आहे, आणि इथे जो स्वाध्याय आहे त्याच्यात काही अडचण आली तर तुम्ही मला इथे सांगू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कविता जी आहे समजलेली असेल, चांगल्या पद्धतीने समजलेली असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल बटनलाही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सारे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील। तर धन्यवाद मित्रांनो ह्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने ऐकल्याबद्दल।